तर कणकुलीचे विद्यमान उपसरपंच रामचंद्र पाटील साहेबांच्या शुभ नक्कीचा सहाय्याने या स्पर्धेसाठी 5000 रुपयाचा आर्थिक सहाय्य लाभलाय. त्याबद्दल त्यांचं ग्रामस्थ मंडळ देवी चापडा आणि गावदी मित्र मंडळ देवी चापडा यांच्या माध्यमातून आम्ही सहर्ष आभारी आहोत. त्यानंतर किंग ऑफ रायगड विश्वासदादा पाटील यांचा शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय सुभाष मात्रे साहेबांच्या शुभ हस्ते किंग ऑफ रायगड. नक्कीच प्रत्येक प्रेक्षकाची इच्छा होती की विश्वास पाटील यांना कधी ना कधी मालिकवेरासाठी बाईक मिळावी आणि ते स्वप्न मात्र नागझरीच्या मैदानात ज्या वाघानं मात्र पूर्ण केलं. तर किंग ऑफ रायगड विश्वास पाटील यांचा शुभ सन्मान सुभाष मात्रे साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल. विश्वास पाटील यांचा शुभ सन्मान गावदेवी मंदिर कमिटी अध्यक्ष सुभाष शेठ मात्रे साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय. तर मैदानात सामना असेल, एका बाजूला कानपोली क्रिकेट संघ तर एका बाजूला गावदेवी गावठाण क्रिकेट संघ. दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे संघ आपण पाहतोय. कानपोली संघाचा विचार केला या सीझन मध्ये आपण या मैदानात त्यांना आमदार ट्रॉफी 2023 चा चॅम्पियन होताना पाहिलं होतं. त्यानंतर आपण 25 बाईकची जी स्पर्धा पाहिली मुरबी येथे आपण पाहिली स्वर्गीय सरपंच विश्वनाथ शेठ ठाकूर यांच्या माध्यमातून नक्कीच यांच्या नावाने जी स्पर्धा पाहिली या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचा रनर अप ठरला संघ 5 बाईक विजेता संघ कानपोली क्रिकेट संघाला पाहतोय. एका बाजूला आपण पाहतोय वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान युग 11 कानपोली संघ त्यांना फाईट करेल गावदेवी गावठाण. एका बाजूला आपण सुधीर पाटील कानपोली एक्सप्रेसला पाहतोय तर एका बाजूला यंग टॅलेंटेड ज्याचा नावाचा दबदबा आपण नक्कीच व्यावसायिक क्रिकेटमध्ये पाहिला तो करण मडवे. तर पहिल्या रजनीतील तिसरा सामना एका बाजूला वैकुंठ ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान युग 11 कानपोली त्यांना फाईट करेल वायसीसी हर्षालिये 11 गावदेवी गावठाण. नाणेफेकी जिंकली आहे कानपोली क्रिकेट संघानं, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय तर फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे वायसीसी हर्षाळी 11 गावदेवी गावठाण क्रिकेट संघाला.
गेम ऑन नक्कीच पंचांचा ग्रिल सिग्नल आलाय. तिसऱ्या सामन्याकडे सुरुवात होते. एका बाजूला आपण पाहतोय वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान युग 11 कानपोली. सुंदर चेंडू होता, हलक्या हाताने चेंडू खेळला गेला. करण मडवी याच्या माध्यमातून एक धावाळी आहे. पहिला नक्कीच श्री गणेश झालाय आपण पाहतोय. वायसीसी हर्षाली 11 गावदेव गावठाण क्रिकेट संघाचे करण मडवीचा विचार केला. किंजल स्पोर्ट्स मैदान कोण विसरणार. 6 चेंडू 37 धाव्यांचा पाठलाग. विनोद भगत गोलंदाजीला असताना या नक्कीच आदर्श स्पोर्ट्स पनवेल संघासमोर नक्कीच 6 चेंडू आणि 37 धावा ठोकल्या होत्या. त्यानंतर या फलंदाजा प्रवास अतिशय उंचावला आणि आज मात्र या मैदानात खेळताना आपण करण मडवीला पाहणार आहोत. तर स्ट्राईक येणार आता अंकुश टकळे. सुधीर पाटीलला गोलंदाजीच्या बोल्यावर कानपोलीची एक्सप्रेस या सीझनमध्ये आपण पाहतोय. जबरदस्त परफॉर्मन्स कानपोली संघाचा. ऑस्ट्रेलियन जर्सी परिधान केलेला हा संघ. तर कानपोली संघासाठी नक्कीच विकेट हॅट्रिकसाठी दिलीप पाटील नाचा जगवार ग्रुप कानपोली यांच्या वतीनं विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आणि प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक. मोठा फटका आलाय, चेंडू जातोय आउट ऑफ द पार. इट्स अ मॅक्झिमम षटकार 6 धावा. देवीच्या पाड्यात भव्य कार्यक ग्रामस्थ मंडळ क्रिकेट चषक या गावदेवी मित्र मंडळांनी केलं आयोजन छान. या गावदेवी मित्र मंडळ जबरदस्त फटका आपण पाहिला. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रातून षटकार पाहिला. अंकुश टकळे स्ट्राईक एंडला खेळतोय. सुंदर चेंडू होता, चेंडू ट्रॅव्हल झालाय एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रातून. क्षेत्ररक्षक चेंडूला पकडतोय फेकतोय. तोपर्यंत मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. ज्या आपण विचार केला गोलंदाज सुधीर पाटील, सुधीर पाटीलसाठी आमचे पालेखुर्दचे बॉबी पाटील यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. मात्र विचार केला पहिल्या 4 चेंडूत आल्या 9 धावा. स्ट्राईक एंडला अंकुश टकळे तर नॉन स्ट्राईक एंडला करण मडवी ही जोडी. सुंदर चेंडू होता, दिशा देण्याचा प्रयत्न. कव्हरच्या वरण चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू जातोय नक्कीच सीमा रेषा लगत नक्कीच अडवला जातोय. तोपर्यंत आल्या 2 धावा. या 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय बिनबाद 11 या धावसंख्येवर. पहिल्या षटकाचा आपण विचार केला, मँडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळताना गोलंदाज कानपुलीची एक्सप्रेस आपण पाहतोय. सुधीर पाटील, सुधीर पाटीलनं या मैदानात नक्की आमदार ट्रॉफी 2023 मध्ये आपण पाहिलं मेडन षटक फेकलं होतं नितळ संघाविरुद्ध. तोच सुधीर पाटील मात्र गोलंदाजच्या बोल्यावर. या षटकातील अंतिम चेंडू शिल्लक आहे 11 धावा धावपुगली लागल्यात. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चेंडू ट्रॅव्हल झाला एक्स्ट्रा कव्हरचा. क्षेत्ररक्षक चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतो. तोपर्यंत डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. तोपर्यंत आल्या 2 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली धावसंख्या उभारली आहे. मी म्हणेन गावठाण क्रिकेट संघ जाऊन पोहोचलाय बीण बाद 13 धावा. हिंदुत्वाचं रक्षण करून सुखात ठेवली प्रजा. ज्याने सुखात ठेवली प्रजा जाणता राजा शिवाजी माझा त्याचीच करावी पूजा. तर या स्पर्धेसाठी नक्कीच आयोजकांच्या माध्यमातून आकाशशेट काथार नेवाली सदस्य आपण पाहतोय. नेवाळी ग्रामपंचायतीचे यांना विनंती असेल की आपण मंचावर यायचे. स्वागत आहे या शृंखलेच्या माध्यमातून. तर आपण पाहतोय विजयदादा म्हात्रे यांचं शुभागमन झालंय. त्यानंतर त्यांच्या समवेत सूर्यकांतदादा पाटील आणि सुधीर पाटील. स्वागत या शृंखलेच्या माध्यमातून. पहिलं षटक पाहिलं आपण सुधीर पाटीलचं षटक. 13 धावा खर्च केल्या गोलंदाज सुधीरनं. त्यानंतर आपण नवीन गोलंदाज गोलंदाजच्या बोल्यावर चेतन पाटील. आज आदेश मतीळा आपण पाहत नाहीये या संघात. तर नक्कीच कानपोली संघासाठी सुवर्ण संधी असेल. प्रति विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. मेडन षटक फेकलं तर 1000 रुपयाचं पारितोषिक आणि प्रति विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक. दिलीप पाटील नाचा जगवार ग्रुप कानपोली यांच्या माध्यमातून. गोलंदाज चेतन पाटील दुसरं षटक हाताळताना चेतनचा विचार केला या सीझनमध्ये सुद्धा. दुसरं षटक पहिला चेंडू स्ट्राईक एंडला करण. सुंदर चेंडू होता, हलवार पद्धतीने चेंडू खेळला गेला. नक्कीच हलक्या हाताने चेंडूला ट्रॅव्हल झाला. चेंडू जोपर्यंत फेकतोय तोपर्यंत आली फक्त सिंगल. चांगला क्षेत्ररक्षणाचा नमुना आपण पाहतोय. कानपोली संघ या सीझनमध्ये चांगली कामगिरी करतोय.
तर मी विनंती करतोय कानपोळी नक्कीच कानपोळीचे माजी सरपंच कैलास दादा पाटील काय आपल्या नक्कीच आपण मंचावर यायचं. या शृंखलेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. पहिल्या चेंडूवर आली एक धाव संघ जाऊन पोहोचलाय. बीणबाद आपण 14 या धावसंख्येवर पाहतोय. चांगली सुरुवात. एका बाजूनं अंकुश टकळे अटॅकिंग क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतोय, तर एका बाजूनं करण मडवी संयमी क्रिकेट दाखवतोय आपल्या संघासाठी. 14 धावा बीणबाद, 14 धावा चेतनच्या नक्कीच खांद्यावर जबाबदारी दिली आहे. आज आदेश मतेची अनुपस्थिती आपण पाहतोय या सामन्यात. मात्र दुसरं षटक फेकताना चेतन पाटील सुंदर चेंडू होता, चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न होता. हळूवार पद्धतीने चेंडू खेळपट्टीवर आदळला. रोहितने चेंडूला गॅदर केला, तोपर्यंत आली आहे सिंगल. सिंगलला मात्र संघ जाऊन पोहोचलाय. बीणबाद 15 धावा. पहिल्या षटकात 13 धावा आल्या, मात्र प्लस पॉईंट आपण पाहिला दीपेश. कुठलाही गडीबाद झाला नाही आहे. 15 धावा धावपळी लागल्यात. गोलंदाज चेतन एक डावकुरे हाताचा गोलंदाज आपण पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अप्रतिम झेल. रोहन पाटील बाळाच्या माध्यमातून पहिला गडी बाद होता. करण पाटील, करण मडवी बॅक टू पवेलियन. माध्यमातून करण मडवी बाद झाला, पहिला गडी बाद झाला. आपण वायसीसी हर्षाली गावदेवी गावठाण क्रिकेट संघाला जबरदस्त गोलंदाजीचा नमुना चेतन पाटील याच्या माध्यमातून पहिला गडी बाद झाला. त्यानंतर नवीन फलंदाज आपण पाहतोय खेळपट्टीवर जाताना सुधीर टकळे, सुनील टकळे आणि अंकुश टकळे ही जोडी, दोन बंधूंची जोडी आपण पाहतोय. अनेक वर्षांचा अनुभव आपण या संघातून गावदेवी गावठाण संघ ज्यानं नक्कीच बऱ्याच वेळा पाहिलं असेल, ते सुनील टकळे आणि अंकुश टकळे ही दोन बंधूंची जोडी. पहिला गडी बाद झाला. करणचा विचार केला, या मैदानात अगोदर सुद्धा करण आला होता, तेवढी चांगली कामगिरी करता आली नाही आहे. आणि या स्पर्धेत सुद्धा आपण पाहिला करणने वैयक्तिक फक्त 2 धावांचं योगदान दिलं, ज्याने 3 चेंडूंचा सामना केला. संघाची धावसंख्या 1 गडी बाद 15 धावा. पहिल्या षटकात आल्या 13 धावा. त्यानंतर पहिल्या 2 चेंडूवर अप्रतिम गोलंदाजी मी म्हणेन चेतन पाटीलचा. 3 चेंडू फेकले, 2 धावा खर्च केला, करणचा अडसर दूर केला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल झालाय लॉंग ऑनला. 1 बाउंस चेंडूला गॅदर करेल प्रीतम पाटील चेंडू खाली, तोपर्यंत आली आहे सिंगल. जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश केला या मैदानात कानपोली क्रिकेट संघ. कानपोली क्रिकेट संघासाठी या ग्राउंड लकी आहे, कारण आमदार ट्रॉफी 2023 महापर्व या संघानं गाजवलं, चॅम्पियन ठरला होता या मैदानात. तोच कानपोली संघ मात्र चांगली कामगिरी बजावतोय. 1 गडी बाद 16 धावा. अंकुश टकळेचा विचार केला, वैयक्तिक एक षटकार ज्याच्या बॅटमधून आपण पाहिले आणि दुहेरी 3 आपण धावसंख्या पाहिली. तो अंकुश स्टेपआउट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन चेंडू गली पॉइंटला. सुधीरने जबरदस्त क्षेत्ररक्षण दाखवलं आपल्या संघासाठी. जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण पाहिलं सुधीर पाटील याच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 1 ने वाढली आहे. संघ जाऊन पोहोचला आपण पाहतोय 17 धावा. 1 गडी बाद 17 धावा. क्रिकेटमध्ये तुम्हाला टीमवर्क फार महत्त्वाचं असतं. टीम कुठल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करेल त्याकडे सर्वांचं लक्ष असते. टीमवर्क फार महत्त्वाचं, कारण प्रत्येक खेळाडूनं चांगली कामगिरी करणे महत्त्वाचं असतं. आणि तेच सुधीर पाटीलने या चेंडूवर दाखवलं, जबरदस्त क्षेत्ररक्षण दाखवलं आहे. 1 गडी बाद 17 धावा. या षटकातील अंतिम चेंडू शिल्लक चेतन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल झालाय वाईडिश मिड विकेटच्या वर. चेंडू 1 बाउंड चेंडू दन दन करत जातोय. चेंडू जातोय सीमा पार, चौकार, 4 धावा.
चेंडू चेंडूला फुल केलाय, पॉवरफुल सक्सेसफुल ब्यूटीफुल षटकार साधावा. आडव्या पाटने खेळून काढला, फेकून दिला सीमा पार षटकार. चेंडू गेला सीमा पार मारला कणकणी षटकार. चेंडू गेला सीमा पार मारला कणकणी. मोठा फटका आपण पाहिला अंकुश टकळेच्या बॅट मधून. सहा धावा संघ जाऊन पोहोचलाय 27 या धावसंख्येवर. गावठाण संघाने आपला रिव्ह्यू गमावलाय. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. आज 10 संघ या स्पर्धेत खेळतील. ज्या नक्कीच ज्या संघाची सर्वोच्च धावसंख्या असेल तो संघ मात्र पुढच्या फेरीत आपण पाहू. संघाची धावसंख्या 6 ने वाढली. संघ जाऊन पोहोचला एक गडीबाज 27 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग शॉट. स्वतः करण चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न चांगला होता मात्र असफल ठरला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, काय डायरेक्ट हिट आपण पाहिले. जबरदस्त क्रिकेट. जबरदस्त अंकुश टकळेच्या बॅटमधून धावसंख्या येत होती आहे मात्र कुठेतरी दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता आणि डायरेक्ट थ्रो आपण पाहिली प्रीतमेच्या माध्यमातून. दुसरा गडीबाज झाला. संघाची धावसंख्या 1 ने वाढली आहे. संघ जाऊन पोहोचले आमचे गुणलेखक. आज आपण पाहतो दीपेश पाटील यांना चांगली गुणलेखकाची भूमिका. 28 धावा 2 गडीबाज. प्राप्ती डिजिटलच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण कव्हर करताना त्यांचे कॅमेरामॅन आपण पाहतोय आणि स्वतः प्राप्ती डिजिटलचे होणार आपण पाहतोय. जितू गोंधळे स्वागत आहे या शृंगळेच्या माध्यमातून. चांगला क्रिकेट आहे मैदानात. आजची पहिल्या रजनीमध्ये ग्रामस्थ मंडळ चषक 2023 महापर्व 12 पर्व आपण पाहतोय आणि तेवढंच चांगलं आयोजन. संघाची धावसंख्या 28 धावा 2 गडीबाद. त्यानंतर आमचे हर्षल पाटील यांचं नक्कीच आपण पाहतोय आगमन झालं, त्यांचं मनापासून स्वागत. 28 धावा 2 गडीबाद. स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज इनेट नंबर 4 आपण पाहतोय आकाश टकळे. करण बाद झाला. त्यानंतर जिम्मेदारी चांगल्या पद्धतीने हाताळली मी म्हणेन अंकुशनं. ज्याच्या बॅटमधून आपण 2 मोठे फटके पाहिले, वैयक्तिक विचार केला. दीपेश आम्हाला सांगतील की 21 धावींचं योगदान अंकुशच्या बॅटमधून आलं मात्र प्रीतम पाटीलनं केलेली चांगलं क्षेत्ररक्षण आणि तंबूचा आश्रय नक्की धावचीच्या स्वरूपात अंकुश बाद झाला. क्षेत्ररक्षण फार महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये आणि त्या क्षेत्ररक्षणाचा दर्जा मात्र कानपोली संघानं दाखवला. सुधीरनं जे क्षेत्ररक्षण केलं त्यानंतर प्रीतमनं हा डायरेक्ट थ्रो आपण पाहिला. संघाची धावसंख्या 2 गडीबाद 28 धावा. या षटकाचा विचार केला, करणनं 3 चेंडू फेकलेत, 7 धावा खर्च केल्या. या षटकातील 4था चेंडू करण पाटील. चांगला चेंडू होता मात्र नक्की दिशा पाहावी लागेल. ऑप्टिक सोडून जाणारा चेंडू आपण पाहतोय. पंच फिरोज सर मॅन फ्रॉम कल्याण यांच्या माध्यमातून मात्र अवांतरचा इशारा आलाय. पंचांवर कुठल्याही प्रकारचा दबाव नकोय. प्रोफेशनल पंच सुनील पाटील पॅनल सर आपण पाहतोय. एका बाजूला सुनील पाटील मॅन फ्रॉम मुरबे, जावेद फरीद सर कल्याण आणि फिरोज सर कल्याण. अवांतर धावसंख्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 2 गडीबाद 29 धावा. पहिल्या षटकात 13, दुसऱ्या षटकात 8. त्यानंतर आपण पाहिलं चांगलं कमबॅक केलं होतं चेतननं दुसऱ्या षटकात. तिसऱ्या षटकात करण पाटीलचा विचार केला, एक मोठा फटका आला, चेंडू ट्रॅव्हल झालाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात प्रीतमला पाहतोय. दुसऱ्या धावेचं धाडस होत नाही आहे कारण जबरदस्त क्षेत्ररक्षण कानपोली संघाच्या माध्यमातून. एका धावीने संघ जाऊन पोहोचलाय आपण पाहतोय 30 धावा. 30 धावा धावपळी लागल्या, 2 गडी बाद झालेत. जबरदस्त क्रिकेट मैदानात रंगताना कानपोली संघ या MRDC विभागातील एक महत्वाचा आणि दादा संघ, ज्या संघानं आत्ताच मुरबीच्या स्पर्धेत रनरअप ठरला, 5 बाईक जिंकल्या, तो हा कानपोली संघ. सुंदर चेंडोटा टॅपा टॅप करण्याचा प्रयत्न होता, तोपर्यंत नक्कीच एक धाव घेण्याचा प्रयत्न सफल ठरलाय. एक धाव मिळती या चेंडूवर संघ जाऊन पोहोचलाय आपण पाहतोय 31 धावा 2 गडीबाद. या तिसऱ्या षटकाचा विचार केला, अंतिम चेंडू शिल्लक आहे. करणचा विचार केला, 10 धावा खर्च केले या षटकात.
धावची स्वरूप एक गड़ी बात अंकुश बात स्ट्राइक एंड आकाश टकले पहतो नॉन स्ट्राइक एंड सुनील टकले जबरदस्त क्रिकेट या मैदान आज रंगता आजी तिसरी मैच अपन पहतो मोटा फटका खेलने का प्रयत्न चेंडू ट्रैवल कवर से आवरण चेंडू टू बाउंड चेंडूला गैदर करते शतरक्षक तो दुसर धावे का प्रयत्न मात्र धावची स्वरूप पुनः एकदा अपन पहतो अंकुश टकले बाद अपन बंधु सुनील टकले पहतो तर तीन षटकाची समाप्ती होते संघ जाऊन पोहोचलाय तीन गडी बाद 32 धावा पहिल्या षटकात 13 आल्या त्यानंतर दुसऱ्या षटकात 8 पहिल्या दोन षटकात 21 या षटकाचा विचार केला 11 धावा संघाची धावसंख्या आपण पाहतोय 32 धावा तीन गडी बाद अंकुश आणि सुनील हे दोन बंधू मात्र धावचीच्या स्वरूपात बाद झाले आजच्या रजनीचा विचार केला पहिले दोन सामने चेसिंग कंप्लीट झाले आहे पहिल्या सामन्याचा विचार केला 30 धावांचं आव्हान होतंय खान ब्रदर्स वलवली क्रिकेट संघाच्या समोर आणि त्या संघानं मात्र सहजरित्या ते आव्हान पेळलं त्यानंतर दुसऱ्या सामन्याचा विचार केला 47 धावांचा पाठलाग करायचा होता जितू 11 जे हनुमान नेरे क्रिकेट संघाला आणि त्या संघानं मात्र ते आव्हान अप्रतिम नक्कीच पाठलाग पूर्ण केला तिसरा सामना आपण पाहतोय मैदानात रंगतोय त्यानंतरचा सामना एका बाजूला ढवळेपाडा क्रिकेट संघ आणि एका बाजूला रोहिंजन क्रिकेट संघ आपण आला असेल तर नक्कीच आयोजकांशी संपर्क साधायचा आहे आणि नाणेफेकीसाठी यायचं आहे ढवळेपाडा विपक्ष रोहिंजन अंतिम षटक स्लॉगरचं षटक गोलंदाज रोहन पाटील बाळा याला पाहतोय स्ट्राइक एंडला भूषण अंतिम षटक स्लॉगरचं षटक हानामारीचं षटक आणि या षटकात मात्र कुठल्या पद्धतीने धावसंख्या उभारेल हा नक्कीच YCC हर्षाली 11 गावदेवी गावठाण क्रिकेट संघ समोर तेवढ्याच ताकदीचा आपण कानपोली क्रिकेट संघ पाहतोय या सीझनमध्ये चांगल्याच फॉर्ममध्ये असणारा कानपोली क्रिकेट संघ तीन गडी बाद 32 धावा अंतिम षटक पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू ट्रॅव्हल झालाय लॉंग ऑफला प्रीतम पाटील मात्र कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये चौथा गडी बाद झाला भूषण बॅक टू पवेलियन तर चार गडी बाद 32 धावा आमचे मान्यवर लिजेंड ऑफ देवीचावडा आपण पाहतो एक लिजेंड गोलंदाज अभिजित म्हात्रे यांना विनंती असेल की आपण या मंचावर स्वागत या शुंगळेच्या माध्यमातून जबरदस्त क्रिकेट आपण पाहिला कानपोली संघाचं क्षेत्ररक्षण पाहिलं अप्रतिम आज ज्या पद्धतीने प्रीतम क्षेत्ररक्षण करतोय मैदानात चार गडी बाद 32 धावा नवीन फलंदाज इनेट नंबर आपण 6 पाहतोय निलेश पाटील एका बाजूला आकाशला पाहतोय चार नंबरला आलेला आकाश वैयक्तिक एक या धावसंख्येवर खेळतोय करण मडवी बाद झाला दोन धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं त्यानंतर अंकुशचा विचार केला अंकुशच्या बॅटमधून दोन मोठे फटके पाहिलं ज्यानं वैयक्तिक 21 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं संघाची धावसंख्या चार गडी बाद 32 धावा अंतिम षटक अंतिम षटकातील 5 चेंडूंचा खेळ संपन्न व्हायचा आहे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू ट्रॅव्हल झालाय लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात आपण पाहतोय एक टप्पा चेंडूला गॅदर करतोय तोपर्यंत आली आहे फक्त सिंगल सिंगलनं संघाची धावसंख्या चार गडी बाद 33 धावा 33 लॉस ऑफ 4 विकेट जबरदस्त गोलंदाजी बाळाचा विचार केला रोहन पाटील हा गोलंदाज या नक्कीच या शुंगळे या सीझनमध्ये चांगली गोलंदाजी करतोय गावदेवी कानपोली क्रिकेट संघासाठी तोच गोलंदाज मात्र रोहनला पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू ट्रॅव्हल झालाय आपण पाहिला मिडविकेटला क्षेत्ररक्षक रोहितला पाहिलं दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय मात्र तिसऱ्या पंथांची मागणी केली जाईल
नक्की चांगली नक्कीच रणविजय विकेट करण्याचा प्रयत्न होता. यष्टी रक्षक चाळक आपण पाहिला का कानपुली क्रिकेट संघ खेळतोय. पहिल्या चेंडूवर रोहन पाटीलच्या चेंडूवर पहिला गडी नक्कीच गडी बाद झाला. त्यानंतर चांगला प्रयत्न चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. धावचीसाठी तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली आहे. तिसरे पंच आपण पाहतोय जावेद फरीसर कल्याण. तर नक्कीच आपण पाहतोय क्रिकेटचा रणसंग्राम या मैदानात ग्रामस्थ मंडळ चषक नॉट आउट. या चेंडूवर आल्या दोन धावा. संघाची धावसंख्या दोन ने वाढली. आपण पाहतोय संघ जाऊन पोहोचलाय 35 धावा. पस्तीस धावा धावपी लागल्यात. अंतिम षटक तीन चेंडूंचा खेळ संपन्न व्हायचा आहे. चार गडी बाद 35 धावा. स्ट्राईक एंडला आकाशला पाहतोय. आकाश टकळे स्ट्राईक एंडला. एक ताकदवर फलंदाज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग शॉट. प्रीतम पाटील चेंडू खाली जातोय मात्र असफल ठरला. चांगला प्रयत्न होता प्रीतमचा. सीमा रेषा लगत असणारा प्रीतम मात्र ज्या पद्धतीने चेंडूवर आला चांगला प्रयत्न केला होता. तोपर्यंत आल्या दोन धावा. संघाची धावसंख्या दोन ने वाढली आहे. संघ जाऊन पोहोचलाय चार गडी बाद 37 धावा. जबरदस्त क्रिकेट आजच्या रजनीतील तिसरी मॅच मैदानात रंगते. एका बाजूला स्वर्गीय ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान युग 11 कानपोली त्यांना फाईट करेल YCC हर्षाली गावदेव गावठाण. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग शॉट. रोहन चेंडूला गॅदर करतोय फॉलो थ्रो मध्ये. चांगला प्रयत्न. कुठल्याही प्रकारची हाणामारी दिसली नाहीये. अंकुश टकलेच्या बॅटमधून दोन षटकार आले. त्यानंतर दी दमचक झाली या फलंदाजाची. आपण पाहतोय संघाची धावसंख्या स्थिर 37 धावा चार गडी बाद. अंतिम षटकातील आपण पाहतोय अंतिम चेंडू शिल्लक. स्ट्राईक एंडला आकाश. एखादा मोठा फटका आला तर नक्की एक चांगली धावसंख्या उभारू शकते कारण संघाची धावसंख्या 37 लॉस ऑफ 4 विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट चिकडा. स्वतः यष्टी रक्षक कृष्णा पाटील चेंडूला गॅदर करतोय. पाचवा गडी बाद. पहिल्या सत्राची समाप्ती होते. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय YCC हर्षाली गावदेव गावठाण क्रिकेट संघ जाऊन पोहोचलाय 37 या धावसंख्येवर पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर. या स्पर्धेसाठी आमचे प्रमुख अतिथी मान्यवर अशा कॅटरर्सचे होणार आपण पाहतोय. हर्षल पाटील यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलंय त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. माझी नवरी माझे मनान भरली सकौरी. आगो पापडी वाली उचल का माझी नवरी माझे मनान भरली सकौरी. चला ढवलेपाडा क्रिकेट संघाचा संघनायक आणि रोहिंजन क्रिकेट संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी यायचं आहे. आजच्या रजनीतील चौथा सामना पहिल्या फेरीतील. एका बाजूला ढवलेपाडा विपक्ष रोहिंजन दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी आहे.
यस थैंक यू हनुमान जी पाटिल समालोचक देवीचा पाडा भूमिपुत्र हनुमान सर यांचा आवाज ऐकला पहिल्या इनिंग साठी सेकंड इनिंग धावफलकावरती 37 कंपल्सरी चेसिंग 38 धावांची गरज टीम गावदेवी कानपोली सेकंड नाईट रजनी आपण पाहतोय देवीचवाडाच्या मैदानावर ग्रामस्थ मंडळ चषक आमच्या अरुणजी मात्रे अविनाशजी मात्रे असतील प्रकाशजी मात्रे संपूर्ण ग्रामस्थ त्यानंतर आमचे पेनचे प्रकाश मात्रे असतील आपण बी के यांना पाहिलं आयोजकाच्या भूमिकेमध्ये शिवसेना शाखा प्रमुख देवीचवाडा समीर मात्रे यांना देखील आपण पाहिलं राकेश पनेकर असतील त्यानंतर आमचे सुजय खूप चांगलं योगदान सर्व आमचे खेळाडू असतील त्यांचं देखील ग्रामस्थ मंडळ चषक 2023 अजून भरपूर आयोजक आहेत सर्वांची नावं घेतली जातील जशी मॅच स्टार्ट होईल आणि खूप चांगली स्पर्धा नक्कीच अप्रतिम दर्जाचं आयोजन पाहायला मिळतं खऱ्या अर्थानं जल्लोष क्रिकेटचा जल्लोष पनवेलच्या अभिमानाचा देवीचपाडा गावातील मानाची प्रकाशझोतातील नाईट क्रिकेट स्पर्धा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम ग्रामस्थ मंडळ चषक 2023 आजच्या रात्रीतील आजच्या नाईटमधील एक टाईट मॅच दोन संघ आमने सामने एकीकडे संघ पाहतो आपण कानपोली आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळतो गावठाण या कानपोली संघ म्हटला ना रोशन तर मागील नाईट रजनीचा चॅम्पियन संघ छाने इथे चॅम्पियन पदक भूषवलं या सीझनमध्ये पहिली नाईट रजनी त्यांच्या नावावरती राहिली तो संघ पुन्हा एकदा स्वप्न घेऊन उतरणार याच लक्की मैदानावरती त्यावेळी देखील हेच घडलं ज्यावेळी पहिली मॅच होती त्यावेळी एक संघ कमी आला आणि वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून दिवे संघ आला होता कानपोली जिंकला लगातार चॅम्पियन बनला चला सलामी जोडी पाठवायचे आणि पुन्हा एकदा आज त्यांना एका संघाची वाट पाहायला लागली कदाचित कोइन्सिडन्स इत्तपाक होऊ शकतो एक परंतु जर विचार केला आयोजकांचं तर तात्काळ नवीन संघाची इथे मात्र तात्काळ निवड पाहायला मिळते आयोजकांचं आपण कौतुक करू इथे त्वरित संघ अवेलेबल होतो अगदी बरोबर राकेश पनेकर सुजय मात्रे आणि आमचे खेळाडू डिस्कस करत होते स्टेजच्या मागे जसा मुरबीवरून कॉल आला की कदाचित आम्ही येऊ शकत नाही गावामध्ये निधन झालं आहे त्या कारणाने ती तात्काळ मीटिंग झाली आणि एमर्जन्सी टीम गावदेवी गावठाणला इन्व्हाइट करण्यात आलं हे खऱ्या अर्थाने चांगलं आयोजन आहे मी म्हणेल आपत्यकालीन सेवा आयोजकांचं नेटवर्क खूप विस्तारलेलं आहे हे प्रथमदर्शनी पाहायला मिळतं अगदी बरोबर नेटवर्क चांगलं असतं ओळखी आहेत कारण देवीचवाडा संघ अनेक मैदानावरती खेळतोय त्यांना अनुभव चांगला आहे आणि अशा वेळी मैत्री निर्माण होते आणि आपण गावदेवी गावठाण संघाला पाहिलं करण मडवी यांचा आभार व्यक्त करूया फॉर दिस वाईल्ड कार्ड एंट्री यापुढे लढत आहे ढोलेपाडाच्या अगेन्स्ट कडे रोहिंजन दोन्ही संघातील संघ नाही तात्काळ टॉससाठी टॉस बॉक्समध्ये या परंतु लक्ष वधू या मॅचकडं एक धाकड लढतीचा आपण आगाज पाहतो गावदेवी मित्र मंडळ देवीचपाडा आयोजित नाईट क्रिकेटचे सामने ग्रामस्थ मंडळ चषक 2023 खेळाचा उत्तरार्ध सन्माननीय सुभाष मात्रे साहेबांना विनंती असेल आपल्या सुभाष ते टॉस करावं सुभाषजी मात्रे साहेब टॉस बॉक्समध्ये यावं पुढील लढत ढवलेपाडा विरुद्ध रोहिंजन या दोन टीममध्ये बिग बॅटल अग्निशामक दल अधिकारी सन्माननीय सूर्यकांतभाई पाटील ग्रामस्थ मंडळ देवीचपाडा आपलं सहर्ष स्वागत आमच्या समालोचनासाठी नेहमी ज्यांचं पाठबल असतं आपलं मोस्ट वेलकम गेम ऑन गेम स्टार्ट मॅच पाहायला मिळते वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेलके प्रतिष्ठान युक 11 कानपोली आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळतो YCC हर्षल 11 गावदेवी गावठाण क्रिकेट सारण संग्राम पहिला बॉल कट होतोय रोहित मॅन स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईक एंडला कृष्णा पाटील रोहितसाठी हॅट्रिकला 500 कॅश प्राईज बॉबी पाटील पालीकृत यांच्याकडून 38 टू विन 24 बॉल्स उडवलाय समोर स्क्वेअर लेग कडे दणका धूमचक्री षटकार इथं टॉस केला जातो टॉस बॉक्समध्ये आई गावदेवी मित्रमंडळाचे आणि मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष म्हात्रे यांच्या शुभ असते टॉस ढवलेपाडा संघाच्या अगेन्स्ट खेळतो रोहिंजन परंतु क्रिकेट रसिकांचं मनोरंजन दाखवत असताना रोहित मॅन शर्मा स्टाईल फटकेबाजी रोहित पाटील आक्रमक होत असताना आता जेल होऊ शकतो मिड विकेटच्या दिशेनं हा सापला रसला गेला सापल्यामध्ये अडकतो रोहित पाटील पॉव्हिलियन करण मडवीने पकडलेला जेल अतिउत्तम रोहित मॅन मैदान सोडतोय पहिला झटका टीम कानपोलीला मुख्य व्यासपीठ तुम्ही पाहता टीव्ही स्क्रीनवरती
आताच रोहिंजन संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय ढवळीपाडा विरोधात. दोघांना भरपूर शुभेच्छा. मॅच नंबर 4 परंतु मॅच नंबर 3 आपल्या समोर. 38 धावांचं टार्गेट टीम कानपोलीला मॅच जिंकण्यासाठी 24 बॉल मध्ये आणि हा पहिला झटका. मंचकावरती आपण कानपोली संघाचे पाठीराखे आधारस्तंभ पाहू शकता. सन्माननीय मदन शेठ मध्ये A1 सरपंच कानपोली विद्यमान, त्यानंतर माजी सरपंच कैलाश शामा म्हात्रे पाटील आणि त्यांच्या सहसाथीने आपण पाहू शकता. रामचंद्रजी पाटील विद्यमान उपसरपंच, आपलं सहर्ष स्वागत. कॅश प्राईज आहे MSCB तलोजा बलराम धनुर यांच्या माध्यमातून. 2 षटकार आले तर फलंदाजा 500, 2 विकेट आले लगातार तर गोलंदाजाला 500. थँक्यू सो मच. नवीन बॅट्समन चेतन पाटील मिस्टर PPL चने गाजवलं आणि KPL मध्ये बेस्ट बॅट्समन बेस्ट मॅन ऑफ द सिरीज कानपोली प्रीमियर लीग ज्याने गाजवली तो खेळाडू चेतन पाटील. आपण पाहिला PPL मध्ये सर्वाधिक लांब लचक षटकार याच खेळाडूने मारला आणि भन्नाट फॉर्ममध्ये मिस्टर कूलर मॅन त्याला म्हटलं जातं, पण आता तो मिस्टर बायकर मॅन आहे. पाहिते विष्णू साळुंके यांच्या माध्यमातून कॅश प्राईज आहे. खेळाडू कृष्णा पाटीलला पाठोपाठ 3 षटकार, 1000 रुपयाचं कॅश प्राईज कृष्णासाठी. गोलंदाज तयार आहे. रोहित मॅन बाहेर गेला यावेळी कृष्णा पाटील. अगला वेगळा पटका चेंडू समोर आहे, डायरेक्ट हिट होण्याचा प्रयत्न असेल. व्हेरी क्लोज एनकाउंटर, बचावले गेले. लेग 22 मध्ये 1 रन विले टीम कानपोलीला. 38 पाटला करायचा 4 ओव्हरमध्ये. आपण म्हणू शकतो 1 ओव्हरमध्ये कदाचित रोशन इथे 9 जरी धावा आल्या ना तर मॅच बनू शकते, मॅच तगडी होऊ शकते. कारण उत्तरार्धामध्ये 38 धावसंख्येची आवश्यकता आहे. पहिले षटक मार्गस्थ असताना बॉलिंग ट्रॅकवरती भूषण पाटील एक चांगलं कार्य भूषवतो. अलीकडच्या चंडूगणिक षटकार राहिला परंतु चांगलं कमबॅक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. चेतन पाटील बॅटिंग मार्कवर. समोर खेळले त्या बॉल मी टॉपकडे. मिस फिल्डिंग पाहिला आपण. धावा कमी आहेत टीम गावठांच्या अकाउंटला आणि इथे एक धाव कम्प्लीट. बँक अकाउंटमध्ये जेव्हा रोशन पैसे कमी असतात त्यावेळी तुम्ही कमी खर्च केला पाहिजे. कदाचित मिस फिल्डिंग कमी झाल्या पाहिजेत कारण टार्गेट थोडासा छोटा आहे. आदित्य टकलेनं चांगलं कमबॅक केलं. पहिले षटक आपण मार्गस्थ पाहिलं. धावा धावपटलावरती जाऊन पोहोचतायत. एका गडाच्या मोबदल्यामध्ये एकूण धावा 9 पाहायला मिळत आहेत. संघ खेळतो YCC हर्षाली 11 आई गावदेवी 11 गावठाण. आणि या गावठाण संघाचं बहुमान मित्रमंडळीनं स्वर्गीय शांताराम शेठ मडवी समाजसेवक यांचे सुपुत्र सन्माननीय सुनील शेठ मडवी गावठाण जर आपण आला असाल तर आपलं सहर्ष स्वागत. आकाश टकले यांचा संघ आहे गावठाण. आकाश दादा यांची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. अक्षरशः JRR ट्रॉफी ज्यांच्या नावावरती राहिली, चॅम्पियन पदक. आणि गावदेवी गावठाण म्हटलं ना ओपन टुर्नामेंटमध्ये देखील या संघाने आपली छाप सोडली, मोठमोठ्या टीमला पराभूत केलं. हा संघ देखील कमी नाही आहे. कानपोली संघ देखील गावदेवीच्या नावाने नेहमी खेळतो आणि गावठाण संघ देखील गावदेवीच्या नावाने नेहमीच मैदानामध्ये ऑन फायर बॅटिंग करतो. बॉल तयार, ओव्हर नंबर 2. दिलीप पाटील नाचा जागोर ग्रुप कानपोली यांच्या माध्यमातून चेतनसाठी पाठोपाठ 3 षटकार, 1000 रुपयाचं कॅश प्राईज. 1 ओव्हर 9 धावा बोर्ड वरती. ओव्हर नंबर 2 पहिला बॉल उडवलाय. प्रॉपर टायमिंग, टॅलेंटेड फटका, मस्तक पे दस्तक चेतन पाटील. हा दणका षटकार मिड विकेटच्या वरून. काय धमाकेदार फटकेबाजी. बॅटिंग मार्क वरती चेतन पाटील ऑन फायर. अप्रतिम फटकेबाजी इथे साध्य केली जाते. धावसंख्या आकार घेत असताना सांगी कोठ्याची धावसंख्या जाऊन पोहोचते. 1 गडी बाद 15 समीकरण येऊन ठेपते. येणारे चेंडू शिल्लक असतील 17 जिंकण्यासाठी 23 धावसंख्येची आवश्यकता. बाबू सर कॉम्बॉक्स मध्ये आमचे तिसरे समालोचक बाबूशा जोडले गेलेत हिंदी भाषेमधून. खऱ्या अर्थाने उद्या माथेरानमध्ये बेस्ट ऑफ रायगड विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया ही मोठी मॅच होणार आहे. पुन्हा एकदा बाबूशा तिथे असतील. फ्रॉम ओडिशा देवीचा पाडावरून सुरुवात केली आणि आज ही ट्रेन थांबली नाही आहे. अगदी अनेक मॅचमध्ये बाबूला ऐकलं. बाबू काय म्हणाल, मॅच अगदी क्लोज आहे आणि धावा कमी आहेत. करण मडवी 2 वरती बाद झाला हे कारण होतं. हाँ तो चलिए बात करेंगे. रोशन पहले इस मुकाबला के जिक्र करना होगा. रिवर्स देखिए कानपुरी टीम कहाँ जाए तो जिस मुकाम इन्होंने हासिल करके आए हैं ना, और शायद इस टीम को हम हल्के में नहीं ले सकते. देखिए जहाँ पर 25 बाइक में अब फाइनल खेले और जहाँ पर देखिए 4 या 5 बाइक लेकर आए
फिर कहीं ना कहीं टीम का देखे खिलाड़ी का ये 11 नंबर का खिलाड़ी भी हौसला रखेगा टीम को जीत दिलाने का। रायगढ़ का पहला संघ जाने एक रात्रि 5 बाइक जिंक लिया एकदा टाळ्या होऊन दे कानपोली संघासाठी एक रात्रि 5 बाइक आणि पनवेल तालुक्याचा पहिला संघ ज्यांच्याकडे 9 बाइक आहेत लॉन्ग लेग कडे मारला फटका भन्नाट फॉर्म मध्ये बेहतरीन प्रदर्शन बिगिट षटकार आणि ही मॅच कदाचित लवकर फिनिश होईल। मॅच आपल्या मुठ्ठी मध्ये आणत असताना चेतन पाटील बायकर माइंड खेळाडू उसरली नाईट स्पर्धेमध्ये आपल्या स्वप्नातील पहिली मोटर बाइक जिंकताना खेळाडू परंतु सुनील टकलेला इथे कमबॅक दाखवावा लागेल। बैठक फटका शॉट कनेक्ट केला लॉन्ग लेग फाइन लेग च्या मधोमध आणि स्वतः धडपडला मैदानावरती विकेट वरती असा यंग स्टार कानपोलीचा भविष्य चेतन पाटील। बिल्कुल प्रवीण बात करेंगे ना एक बार में एक ही वर्तव्य अगर 5 बाइक का गियर गिरता है तो फिर तो इतना बड़ा हिट देखने को मिलेगा निश्चित रूप से और यही कॉन्फिडेंट देखिए इन्हें आगे लेकर जा रही है। अगदी बरोबर हर रिवर्स फटका बघा कॉन्फिडेंस बघा अगदी तुम्ही जर एवढी मोठी नाईट रजनी गाजवली तर तुम्ही कसंही खेळू शकता स्विच इट अँड स्वीट अगदी गोड हा फटका होता चौकार अतिशय स्वादिष्ट फटकेबाजी एक रंगतदार स्थितीमध्ये मॅच यायला हवी होती परंतु बॅटिंगच्या माध्यमातून मॅच आपल्या मुठ्ठीमध्ये आणण्याचा हा प्रयत्न बाबू 14 चेंडू जिंकण्यासाठी 11 समीकरण नाही बिलकुल रोशन सर देखिए मुकाबला लगभग झोली में हम सुनील शेठ मडवी अतुल शेठ के जिक्र कर रहे थे और ये देखिए भाई ये बड़ा हिट है एक के 47 यो बैटमन हुक मी एक 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 त्याने उतुंग मारला छक्का त्याने उतुंग मारला छक्का क्या बात है प्रवीण बात करेंगे देखिए ये छक्का मैंने यही पहला जिक्र किया भाई लेकिन स्काउटन टीम देखिए इन्हें भूलना नहीं चाहेंगे ये टीम भी बड़ी खूबसूरत टीम है भाई मैदान किसी का भी हो जाए धमाका देना पसंद करते हैं। विनिंग शॉट लीजिए शायद बन जाएगा बात नहीं बहुत करीबी मामला नहीं प्रवीण क्या बाउंड्री लाइन के बाहर रुका गया देखते हैं इस तरह का एक छक्का भी हुआ था लेकिन अभी तक देखिए डिसीजन लेकिन सेफ यहां पर देखिए गेंदबाज लेकिन मंजिल से ज्यादा दूर नहीं यहां पर टारगेट एक अच्छा सेट करना चाहिए था प्रवीण कहीं ना कहीं यहाँ पर टारगेट एक छोटा हो गया कहते हैं ना अगर ऊंट से दिल लगाना है तो फिर दरवाजा ऊंचा करना होगा और कहीं ना कहीं यहाँ पर चौथा पांचवा महीना अगर क्रिकेट खेले हो ये दिसंबर या नवंबर का महीना नहीं आप 40-35 में किसी टीम को रोक सकते हो। सन्माननीय विष्णु जी सालुंके ग्रामस्थ मंडल देवीचा बाड़ा या मंच का वरती आप सहर्ष स्वागत आकाश टकले इनकी ये टीम है और देखिए करण मडवी का 2 रन पे आउट होना ये कारण था रन नहीं बने लेकिन करण मडवी का बल्ला नहीं चला तो क्या हुआ 10 खिलाड़ी है उनका तो बल्ला चलना चाहिए। नहीं प्रवीण देखिए कहते ना जब वक्त दिन आपका साथ ना हो तो फिर सब कुछ मुश्किल हो जाता है देखिए वक्त आपके साथ था अब बाइकर मैन बने उस साटने में वक्त आपके साथ था ओला पर अब टीवी मैन बने तो कहीं ना कहीं ये जो साल आपके लिए बेहतर है इसी तरह की कहीं खिलाड़ियों के लिए भी बेहतर है कहीं टीम के लिए भी बेहतर आज शायद मुझे लगता है गाउटन टीम का वक्त नहीं लेकिन कानपुली टीम की बात करेंगे इनकी वक्त भी बड़ी बेमिसाल और मेहनत भी लाजवाब करते जा रहे हैं इसलिए देखिए टीम आज कामयाब दर्शकों की क्राउड देखिए सराहना करना चाहेंगे यहाँ पर से गाउदेवी मित्र मंडल देवी जाबड़ा ग्रामस्थ मंडल से ट्रॉफी 2023 देखिए कहते ना रोगी को दवा चाहिए जोगी को जब चाहिए और यहाँ से देखिए ग्रामस्थ मंडल ट्रॉफी चाहिए और इस ट्रॉफी के लिए संघर्ष रहेगा। रोहन दादा रोहिंजन देखिए स्वागत है रोहन दादा और निश्चित रूप से प्रमोद पाटिल सब आए होंगे तो टीम के पुरस्कृत है 4 दावे की गरज चेंडू बाकी 12 करण मडवेचा उल्लेख करूया खऱ्याने अलिबाग नवगाव मध्ये ज्यावेळी मॅन ऑफ द सिरीजची त्याला बाईक मिळाली स्कूटी ती पुरस्कृत केली होती आमचे लाडके पाहुणे श्री बिंदास दादा ठोंबरे यांच्याकडून कौतुकास्पद अगदी मोठं नाव आणि मोठा फटका मॅच फिनिश चेतन पाटील वन मॅन शो अगदी बरसला टिपिकल अँड डिफिकल्ट शॉट चारण कानपुलीची एव्हन जोडी प्रेक्षक रोशन पाटील आणि त्यानंतर अक्षय पाटील यांच्या माध्यमातून कानपुर टीमला शुभेच्छा असतील आणि त्यानंतर सुजित पाटील यस आणि त्यानंतर आमचे त्यांचे 2 समालोचक आम्ही पाहिले कृपाल आणि त्याच्यानंतर सागर त्यांचं आम्ही स्वागत करतो वेलकम कानपुर प्रीमियर लीग मध्ये त्यांची पाहिले आपण धमाल रोशन सुनील सेठ मडवी साहेब मुझे लगता है यहाँ पर तस्वीर रखे नहीं एक बड़े अच्छे पैकर्स हैं और सूर्याकांत दादा पाटिल देखिए मदन दादा देखिए बात करेंगे हमेशा कानपुर टीम को देखिए बोलना दादा भी हम देखते हैं पैकर्स ओनर कानपुली टीम के लिए रहता है निश्चित रूप से पूरे ग्रामस्थ मंडल देखिए देवी चापड़ा यहाँ पर उपस्थित निश्चित रूप से पालेकर ओलप लेचे एमआईडीसी के देखिए